आणि सोडून गेल्यानंतर त्यांच्या वडिलांची नाटकं मी तुम्हाला सांगितली सांगितलं की नाही सांगितली बाम लाव्या माहिती आहे का नाही माहिती अरे हा बाम लाव्या काय वेडा झालाय की काय मला समजत नाही हा सकाळ संध्याकाळ काय बरवतोय काय बोलतोय काय बडबडतोय मला असं वाटतं त्याचे डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि म्हणूनच त्यांनी ठाणेकरांचा हात धरलेला दिसतोय कारण वेड्याचं हॉस्पिटल तिथंच आहे काय सांगतात आम्ही हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललो आहोत काय सांगतात आम्ही जनतेचा विकास करण्याकरता म्हणून आम्ही भारतीय जनता बरोबर गेलो आहोत वेळ फार कमी आहे पण याच मैदानावर मी आपल्याला आठवण करून देतो एकोणीसशे नव्याण्णव साली ज्या वेळेला शिवसेना भाजपाची सत्ता गेली कारण एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव आपली सत्ता होती पण पंच्याण्णव साली सत्ता गेली आणि सत्ता गेली तरी सावंतवाडीच्या टोकापासून तर अगदी श्रीवर्धनच्या टोकापर्यंत खोपोलीपर्यंत सगळेच्या सगळे आमदार हे कोकणी बांधवांनी शिवसेनेचे निवडून दिले होते सत्ता गेली पण त्याही वेळेला जे एक असं व्यक्तिमत्व होतं व्यक्तिमत्व होतं की जे कधीच कोणासमोर झुकलं नाही कधीच कोणासमोर वाकलं नाही कधीच दिलेला शब्द उच्चारलेला शब्द कधी मागे घेतला नाही परिणामांची ज्यांनी कधी पर्वा केली नाही आयुष्यभर ज्यांच्या पाठीमग संकट सावली सारखी वावरत राहिली ते जगामचे हिंदू हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे हे एकोणीसशे एक नव्याण्णव साली याच मैदानावर आले होते याच मैदानावर आले होते आणि जो माणूस आयुष्यभर कोणासमोर वाकला नाही झुकला नाही त्यांनी याच ठिकाणी कोकणी बांधवांना साक्षात दंडवत घातला कोकणी बांधवांसमोर नतमस्तक झाले त्यांच्या निष्ठेला त्यांनी सलाम केला आज पुन्हा एकदा त्यांचे उद्धव साहेब ठाकरे आज कोकणामध्ये ही सगळी अशा प्रकारचे घटना घडल्यानंतर बाहेर पडलेत आणि ते पहिले कोकणात आलेत पहिले कोकणात आलेत आपण कोकणी बांधवांनी हे समजून घेतलं पाहिजे की झालेली घटना झालेला आघात आणि ह्याचा बदला घ्यायचा असेल आता सूड घ्यायचा असेल तर शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा विश्वास हा माझ्या कोकणावरच दिसतोय आणि म्हणूनच त्या प्रथम या कोकणामध्ये आलेले आहेत आणि म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे आज इथं थोड्याच वेळात उद्धव साहेब येतील आपण सर्वांनी उद्धव साहेबांना सांगण्याची गरज आहे की उद्धव साहेब शिवसेना प्रमुखांनी आमचा सन्मान केलाय आदर केलाय आम्हाला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे आम्हाला पद मिळवून दिले आम्हाला सत्ता मिळवून दिली आहे ही शिवसेना प्रमुखांनी शिवसेना प्रमुखांच्या विचारने मिळवून दिलेली आहे काही लोकांनी जर तो विचार मातीत मिळवायचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा हा शिमग्याचा सण आहे या शिमग्याच्या सणाच्या दिवशी होळी सारखा कोकणातला पवित्र सण आहे अशा प्रकारची गद्दार प्रवृत्ती उद्याच्या होळीच्या सणामध्ये आम्ही जाळून पुन्हा एकदा शिवसेनाचा झेंडा हा आम्ही फडकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास पक्षप्रमुखांना देण्याची गरज आहे मित्रांनो या ठिकाणचे आमदार हे आमदार सोडून गेले आणि सोडून गेल्यानंतर त्यांचे वडिलांची नाटकं मी तुम्हाला सांगितली सांगितले की नाही सांगितली बाम लाव्या माहिती आहे का नाही माहिती अरे हा भाम काय वेडा झालाय की काय मला समजत नाही हा सकाळ संध्याकाळ काय बरवतोय काय बोलतोय काय बडबडतोय मला असं वाटतं त्याचं डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि म्हणूनच त्यांनी ठाणेकरांचा हात धरलेला दिसतोय कारण वेड्याचं हॉस्पिटल तिथंच आहे तिथेच आहे काय सांगता ती मंडळी की आज उद्धव साहेबांनी सरकार असताना उद्धव साहेबांचं मुख्यमंत्री असताना सगळे पैसे म्हणे राष्ट्रवादी काँग्रेसने पळवले काँग्रेसने पळवले आणि शिवसेनेला पक्ष पैसेच दिले नाहीत दुर्दैवानं आमच्याकडून तो प्रतिवाद व्हायला पाहिजे होता शिवसेनेकडून तो होऊ शकला नाही परंतु ज्यांच्या ज्यांच्या खात्याप्रमाणे ते पैशाचं वाटप झालं परंतु आपल्याला माहीत आहे की देवेंद्र फडणवीस सारखा एक अतिशय चलाक आणि चाणक्य भारतीय जनता पार्टीचा नेता त्यांनी सांगितलं की सत्तावन्न टक्के राष्ट्रवादी काँग्रेसने नेले तेहतीस टक्के काँग्रेसने नेले आणि आप आपल्या वाट्याला फक्त काय बारा तेरा टक्के आले पण हा राम्या मात्र गणित वेगळंच सांगतो तो म्हणतो सदुसष्ट टक्के हे राष्ट्रवादी घेऊन गेली तेहतीस टक्के काँग्रेस घेऊन गेली आणि आप आपल्या वाट्याला सोळा टक्के आली म्हणजे जवळजवळ एकशे सोळा टक्के म्हणजे शंभर टक्क्याचा हिशेबसुद्धा ह्या मूर्खाला मांडता येत नाही आणि हा आज गावागावात फिरतोय सगळीकडे फिरतोय आणि सर्वांना सांगतोय मला आज स्कीमवर बोलायचं आहे कदाचित तुम्हाला ते आवडेल ना आवडेल मला माहीत नाही पण राजकारणापेक्षा माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला काय काय मिळालं ते सुद्धा मला आपल्याला सांगितलं पाहिजे या निमित्तानं काय सांगितलं की उद्धव साहेब संकटाच्या वेळेला बाहेर पडले नाहीत